लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नैनाच्या लग्नानंतर खूप धमाल मस्ती होणार आहे. नैनाच्या लग्नानंतर चांदेकरांच्या घरामध्ये आता आबांनी खूप मोठा फतवा काढलेला असतो आणि नैनाचा सगळा माज उतरवलेला असतो. नैनाला या घरामध्ये मोठ्या सुनेचा मान मिरवायचा असतो, कारण कलापेक्षा मी मोठी आहे आणि त्यामुळे तिला तो मान मिरवायचा असतो. पण ॲक्च्युली चांदेकरांची एकमेव सून असते ती म्हणजे कला, आणि अद्वैत हा राहुलपेक्षा सुद्धा मोठा असल्यामुळे कला ही मोठी सूनच असते. त्यामुळे लग्नात तर पाया पडायला लावून आबांनी त्यावेळेला तर माज उतरवलेला असतो, पण लग्न झाल्यानंतर खरी धमाल सुरू होते. आणि त्यातच आता ॲक्च्युली कलावरती आधी चिडल्यामुळे नंतर कलाची अद्वैतने माफी मागितलेली असते की मी तुम्हाला खऱ्यांच्यावरून बरंचसं काही बोललो, पण तसं नव्हतं. खरं तर चूक ही राहुलचीच होती. पण या सगळ्यामध्ये आपले माफी मागण्याची स्टाईल अद्वैत बदलतो आणि कलासाठी खूप जबरदस्त सरप्राईज गिफ्ट पण आणतो. अद्वैतने कलासाठी जबरदस्त सरप्राईज गिफ्ट हे आणलेलं असतं की ज्याच्यामुळे अद्वैत आणि कला खूप छानपणे एकत्र येणार असतात. आणि आता तो चक्क गिफ्ट घेऊन कलाच्या बेडरूममध्ये चाललेला असतो. या सगळ्यामुळे अद्वैत कलाची लव्ह स्टोरी नैनाच्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने जोमाने सुरू होणार आहे. आणि नैनाला आता मात्र इकडे राहुलऐवजी अद्वैतच आवडायला लागणार आहे. खरं तर राहुलचा कपटीपणा लक्षात आल्यावरती अद्वैतचा सोज्वळपणा तिच्या लक्षात येतो. पण कला अद्वैत आणि नैना यांच्यामध्ये बरोबर अगदी भिंत बनून उभी राहत आपला नवऱ्याचा हक्क गाजवायला तेव्हापासूनच लागते. आणि त्यामुळेच कला आणि अद्वैत तर एकत्र येतातच, पण आबांनी घरामध्ये फतवा काढल्यामुळे नैना ही कलाच्या बोलण्यानुसारच चालणार असते. कारण मोठे अधिकार लग्नानंतर कलाच्या हातात येऊन नैनाला तिचे सगळे अधिकार आता ऐकून कंबरड मोडेपर्यंत काम करायला लागणार असतं. आबांचं बरोबर बारीक लक्ष असतं. आणि या सगळ्यामध्ये आबांनी नैना आणि कलाला काय कामं वाटलेत, अद्वैतने काय सरप्राईज गिफ्ट दिलंय, आणि यंगलानंतर सिच्युएशन कशी बदलले हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता नैनाला घेऊन आल्यामुळे अद्वैतच्या साथीमुळे हे सगळं शक्य झालेलं असतं. त्यामुळे आता मात्र कला सांगते खरंच थँक्यू, म्हणजे तू आज जे काही केलंस ना माझ्यासाठी त्यासाठी खूप खूप आभार. घरच्यांनी सगळ्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला होता, पण तू माझी साथ देत नैनाताईला शोधण्यासाठी आलास. तुझ्याशिवाय मला हे करणं शक्य नव्हतं. खरंच तुझे आभार. यावरती अद्वैत म्हणतो, खरं सांगू का, तर मी तुला खूप काही बोललो. ॲक्च्युली मी न मला असं वाटत होतं की नैनाने यावेळेला गोंधळ केलेला आहे, पण तुझा विश्वास खरा होता. आणि खरं सांगू तर नैनाचा राग मी तुझ्यावरती काढला, त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे. खरं सांगू का, तर नैनावरती माझा काळी मात्र विश्वास नाही आहे. ती कधी काय करू शकते या गोष्टीवरती मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. आणि त्या सगळ्यामुळे मला आता फक्त आणि फक्त तुझ्यावरती विश्वास आहे. यावरती कला सांगते थँक्यू, पण तू आज माझ्यासाठी जे काही केलंस ना त्याच्यासाठी मी तुझे जितके आभार मानीन ना तितके आभार मानण्याचे थोडे आहेत. असं म्हणत अद्वैत कला आपल्यामधला रागरूस वाफगवा विसरून जाऊन खऱ्या अर्थाने एकमेकांची माफी मागत असतात. त्याच वेळेला अद्वैतच्या एक गोष्ट लक्षात येते की कला स्टोअर रूममध्ये झोपते. आणि हे जर का नैनाला समजलं की कला स्टोअर रूममध्ये झोपत आहे, तर ती उगाचच या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा गोंधळ करेल. आणि म्हणून मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत अद्वैत या सगळ्यामध्ये कलाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप मोठा आता विचार करत असतो. तोपर्यंत आबांनी सगळ्यांच्या समोर आता लग्न तर लावून दिलेलंच असतं. लग्न मंडपामध्ये आल्यावरती आता इकडे नैना सांगत असते की राहुलने जो ड्रायव्हर पाठवला होता ना, त्या ड्रायव्हरने मला किडनॅप करून ठेवलं होतं. यावरती आबा राहुलला जाब विचारतात, काय रे राहुल, म्हणजे हे सगळं काय घडलं. यावरती राहुल म्हणतो, आबा मला काय माहिती हा सगळा हे असा प्रकार घडेल, मी तर चांगलेपणाने गाडी पाठवली होती, पण तो ड्रायव्हर इतका नालायक निघेल याची मला खरंच कल्पना नव्हती. आबा मला तो एकदा भेटू दे, मी त्याला चांगलाच धडा शिकवतो. असं म्हणत इकडे राहुल आपल्यावरचा सगळा ब्लेम त्या आता ड्रायव्हरवर टाकतो.
त्यानंतर अखेर धूमधडाक्यामध्ये लग्न संपन्न होतं. कला अद्वैतनी हे लग्न संपन्न करण्यामध्ये खूप मोठी जबाबदारी उचलल्यामुळे आता मात्र संगीता खूप खुश होते आणि कला आणि अद्वैत हेच आता आपल्या सगळ्या कुटुंबाचा उद्धार करणार हे आता गुरुजींचं वाक्य संगीताच्या लक्षात येतं. इकडे सगळ्यांच्या पाया पडून झाल्यावरती नयना सोयीस्करपणे अद्वैत आणि कलाच्या पाया पडण्याचं राहून ठेवते. आवा म्हणतात हे बघा, सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून झालेलं नाहीये, अद्वैत आणि कला या दोघांच्याही पाया पडायला पाहिजे. यावरती नयना सांगते, कला कला माझ्यापेक्षा लहान आहे. आबा म्हणतात, आत्ताच तुला ही गोष्ट सांगतो, खरं तर मी लग्नानंतर सांगणार होतो, पण आज तू जो उद्धटपणाचा प्रश्न विचारलायस ना, त्यासाठी तुला सांगणं हे मला गरजेचं आहे. कसं आहे ना, हे बघ, तू तिकडे घरी मोठी सून मोठी मुलगी असशील, पण इकडे आमच्या घरात कलाचं हे स्थान आहे. या पिढीतली कला सगळ्यात मोठी सून आहे आणि या पिढीतला अद्वैत सगळ्यात कर्ता आणि मोठा पुरुष आहे. त्यामुळे तुला त्यांच्या पाया पडावं लागेल आणि यापुढे सुद्धा घरातली मोठ्या सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या कलाकडे असतील आणि नयना तू तिच्या हाताखालीच राहशील. या घरात पाहतेस ना, सरोज घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते, बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळते, रजनी किचन सांभाळते. खरं तर हे काही असं काम नाही वाटून घेतलेलं आहे, पण या पिढीत सुद्धा असंच होणार आहे. कला पेढीची जबाबदारी सांभाळेल आणि घराची जबाबदारी तुला सांभाळावी लागेल. असं म्हणत आबांनी लग्नातच खूप मोठा गोप्यस्फोट केल्यावरती नयना विचार करते, हे काय, मी तरी इथे राणीसारखी राहायला आले होते, हे आबांनी काय केलं? नाही नाही, मला या सगळ्यामध्ये कला आणि अद्वैत हे नवरा बायको नाहीच आहेत, कला खरी सून नाही आहे हे सिद्ध करायला पाहिजे. त्याशिवाय मला ह्या घरातलं सुनेचं स्थान मिळणार नाही. आता निर्लज्ज कला निर्लज्ज नयना आता या सगळ्यामध्ये, म्हणजे कलाने इतकं सगळं तिच्यासाठी केलेलं असतं तरी कलालाच या सगळ्यामध्ये वाईट ठरवून त्यांचं लग्न खोटं आहे हे ठरवण्याचा विचार करत असते. तोपर्यंत मात्र आता इकडे आबांनी फतवा काढल्यामुळे नयनाला कला आणि अद्वैतच्या पाया पडायला लागतं. रोहिणी विचार करते, म्हणजे माझ्या सुनेला पण या घरामध्ये मान मिळणार नाहीच आहे, माझ्या मुलाला मिळत नाही आहे, मला मिळत नाही आहे, त्याचप्रमाणे हिला सुद्धा घरामधला मान मिळणार नाही. असा विचार करत रोहिणी विचार करते, म्हणजे खरं सांगायचं तर हे लग्न नसतं झालं तर परवडलं असतं, पण तरी सुद्धा या घरामध्ये हिलाच फितवायला पाहिजे. म्हणजे ही कलाची बहीण आहे ना, हिला पण या सगळ्यामध्ये फितवायला पाहिजे, जेणेकरून कला आणि हिची भांडणं होतील. तोपर्यंत आता मात्र अद्वैत म्हणतो राहू दे पाया पडण्याचं. कला म्हणते हो राहू दे. आबा म्हणतात नाही, या सगळ्यामध्ये पाया तर पडायलाच पाहिजे. फायनली लग्नाचा दिवस पूर्ण होतो, नयनाला आता कलाच्या पाया पडायला लागतं. त्यानंतर रात्रीच्या वेळेला अद्वैत कलाच्या रूममध्ये येतो, कारण कला इकडे आता तिला झोपण्यासाठी गादी नसते, ती गादीवरती झोपत नसते कारण स्टोर रूममध्ये गादी नसते. त्यामुळे ती छोटीशी एक बेडशीट अंथरून झोपत असते आणि तिला कमरेमध्ये लचक भरते. त्यामुळे अद्वैतने कलासाठी गादी आणलेली असते. अंजूने ती गादी बेडरूममध्ये कलाच्या ठेवल्यावरती आता मात्र कला म्हणते, का माझी कंबर लचकली म्हणून तू ही गादी आणली होतीस का? यावरती अद्वैत चिडून म्हणतो, नाही नाही, म्हणजे त्या गादीवाल्याला मदतीची गरज होती ना, म्हणून मी ही गादी आणली होती. कला ताबडतोब आपली कंबर लचकलेली असली तरी सुद्धा ती गादी उचलते आणि अंजूला म्हणते, अंजू मला ही गादी नको आहे, माझी कंबर लचकून मोडली ना तरी ही गादी मला नको आहे. अद्वैत म्हणतो, किती अंगामध्ये हिच्या आगाऊगिरी आहे, हिची कंबर दुखते म्हणून मी गादी आणली तर हिला ही गादी नको. कला म्हणते, तेच तुला विचारलं होतं ना की माझी कंबर दुखते म्हणून तू आणली होतीस का? म्हणून अद्वैत म्हणतो, हो घे ठेव. असं म्हणत अद्वैत आता कलाला ती गादी गिफ्ट देतो आणि फायनली अद्वैत आणि कलामध्ये आता पॅचअप सुरू होतं. पण अद्वैतला एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे कलाला बेडरूममध्ये आणायचं असतं, कारण नयना या सगळ्याचा इश्यू करेल याची त्याला पुरेपूर खात्री असते. पण आता नयनाला बेडरूममध्ये चल म्हणणं म्हणजे सरोजला दुखावल्यासारखं असतं, त्यामुळे अद्वैत खूप मोठ्या द्विधामनस्थी असतो आणि बोलल्यावरती कला येईल याची पण गॅरंटी नसते. अद्वैत विचारच करत असतो, पण तोपर्यंत इकडे आबांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं की आजपासून कला या घरची मोठी सून आहे. ज्याप्रमाणे सरोज बाहेरची कामं सांभाळते त्याचप्रमाणे कला सुद्धा तिला आता मदत करेल, अद्वैतला पेढीमध्ये मदत करेल, कारण दोन्हीही सुना घरात बसण्याची काही गरज नाही आहे. नयनाला अजून इतकंसं काही माहीत नाही म्हणून नयना रजनीच्या हाताखाली घरातली कामं सांभाळेल. असं म्हणत हुशार आबांनी वेळच्या वेळीच नयनाला तिची जागा दाखवून दिलेली असते. नयना म्हणते, पण आबा मी ना बाहेरची कामं सांभाळू शकते, म्हणजे कलाला काही जमत नाही. आबा म्हणतात, कलाला काही जमत नाही हे मी पाहिलंय, जगदंबा स्टोर तू नाही सांभाळायचीस, ती सांभाळायची, त्यामुळे बिझनेसची माहिती तिला आहे,
तू घरातच होतीस की नाही, त्यामुळे घरातली कामं तू करायची, बाहेरची कामं कला कळेल, कलाप्रा पेढीमधलं बरंचसं कळतं, मोत्याच्या दागिन्यांचं तिला खूप काही समजतं, त्याचा आम्ही नवीन एक बिझनेस सुरू करतोय, त्यासाठी कला बाहेर पडेल, असं म्हणत नैनाला तिची लायकी दाखवत कलाला आबांनी पेढीचवरती पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता या सगळ्या प्रकरणातून मालिका एका ट्रॅकवरती येताना आपल्याला दिसत आहे, म्हणजे कलाने अद्वैतची माफी मागितली, अद्वैतने कलाची माफी, आता चक्क गादीचं गिफ्ट कलाला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर नैनाला आबांनी तिची लायकी पण दाखवलेली आहे. मालिका योग्य त्या ट्रॅकवरती येत आहे, अद्वैत कलाचा लव्ह ट्रायंगल पाहायला मिळणार आहे, नैनाला तिची लायकी आबा पदोपदी दाखवणार आहेत आणि कलाचं या घरातलं स्थान किती भक्कम आहे याची जाणीव ज्या वेळेला नैनाला होणार तेव्हा स्वतः ती चिडत फिडत तिला नाईलाजाने का होईना नेहमी कलाच्या पायाशीच राहायला लागणार आहे. आणि या सगळ्यामुळे मालिकेमध्ये आता एक पाहण्यासाठी रंजकता येणार आहे आणि मालिका पाहायला खासच असणार आहे.